आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जीवन तेजोमय केलं, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिनमिनती पंतीही दाखवत नाहीत. दिवाळीच्या पर्वावरती आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील का, अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे. दिवाळीच्या उत्सवाला सोमवारी वसुबारस पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात. जिल्हा शासनाच्या अनुदानावर मोजके वृद्धाश्रम सुरळीतपणे सुरू आहेत. समाजाचे तरण फेडावे स्वखर्चाने 8 वृद्धाश्रम जिल्ह्यात आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नातेसंबंधातील प्रेम संपले आहे. ते म्हणत मी तुला ठेवत नाही, तू माझ्या घरी पाहिजे नाही. मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे, पण आई वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही हेच आजची पिढी विसरली आहे. ज्यांनी तळहाताला चटके घेत त्यांना मोठं केलं आज तेच आम्हाला विसरले आहेत. यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवण्याची वेळ आली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाने दिवे लावताना वृद्ध आई वडिलांची आठवण होणार का? चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा फटाके कसे लावायचे या गोष्टी जन्मदात्यांनी शिकवल्या, त्या आई वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे. महाराज जन्मभूमी जिला शहीद मत यावती तालुका जिला अमरावती. माझं शिक्षण गेम आहे. दिवाळी 2 दिवसावर येत आहे. हां, दिवाळी 2 दिवसात घरी येत होती. तरी मी त्याच्या आधी या एक महिन्या आधी मुलांना फोन केला होता. त्यांनी फोन उचलला नाही आणि बोलला नाही. दिवाळीला असं अपेक्षा होतं का? दिवाळीला तुमच्या मुलाचं मला माझी कोणाकडे इच्छा नाही. फक्त त्यावेळेला त्याची फक्त माहिती द्यायची, ती माहिती दाखवली त्यासाठी मला त्याला माहिती द्यायची, पण त्यांनी काहीही त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. दिवाळीला तुम्हाला फोन येईल नाही? मला कोणाची अपेक्षा नाही, येणार नाही असं वाटतं. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील वृद्धाश्रमात 40 पेक्षा अधिक वृद्ध आहेत, मात्र त्यांना जन्म दिला अशा पोटच्या गोळ्यांनी त्यांना नाकारले. त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमाची वाट धरली आणि ते अखेरच्या घटका मोजत आश्रमात आहेत. मात्र दिवाळीचा सण हा परिवारासोबत साजरा करण्याची इच्छा असते, मात्र वृद्धाश्रमात असलेल्या लोकांना घराची आस लागली असताना त्यांची दिवाळी नेहमी यंदाही वृद्धाश्रमातच होणार आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या वतीने त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या वेळेस हा दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे आणि या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी सुद्धा त्यांची मुलं किंवा जे कोणी नातेवाईक असतात ते या ठिकाणी त्यांची दिवाळी साजरी किंवा विचारपूस करण्यासाठी येत नाही. आणि म्हणून मग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी काही सामुदायिक कार्यक्रमाची प्रत्येक गोष्ट सामुदायिकरित्या साजरी केली पाहिजे, जी काही संकल्पना त्यांची होती त्याप्रकारे संस्थेच्या माध्यमातून आम्हीच त्यांचे सोबत राहून आम्हीच त्यांची मुलं होऊन या सगळ्या आमच्या आई वडिलासमान या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत राहून गोडधोड आमच्याकडून जे काही संस्थेकडून चांगल्यात चांगलं करता येईल आणि सामुदायिक दिवाळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून सामुदायिक दिवाळी या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत साजरी करू. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमाप, मोझरी, अमरावती.